नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये स्वागत आहे। आजचा व्लॉग तयार करण्याचे मेन कारण म्हणजे मी तुम्हाला आहे ना ऑनलाईन क्लासेस बद्दल माझा एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करणार आहे। सर्वात आधी मी तुम्हाला माझ्याबद्दल ओळख करून देतो। माझे नाव विशाल गणेश पंचरस आहे। मी सरत कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कात्रज या ठिकाणी मी SYBCSला माझी कॉम्प्युटर सायन्सच्या दुसऱ्या वर्षाला आहे। 24 मार्च 2020 रोजी कोविड पॅन्डेमिकमुळं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केला, 21 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला। त्यानंतर कोविड सिच्युएशन काही अंडर कंट्रोल आलीच नाही म्हणून लॉकडाऊन वाढत गेला। तर कॉलेजला प्रश्न पडला की आता ऑनलाईन क्लासेस कसे घ्यायचे, तर कॉलेजने आम्हाला 10 जुलैपासून ऑनलाईन क्लासेस घेण्यासाठी सुरुवात केली। सुरुवातीला आम्हाला ऑनलाईन क्लासेस कोणत्या ॲपवर अनु करायचे किंवा कोणत्या ॲपवर आम्ही घेणार, तर आम्हाला गुगल मीट आणि झूम या ॲपवर क्लासेस सुरुवात करण्यात आली। मॅम एक व्हॉट्सअपला ग्रुप लिंक शेअर करायची आणि त्याद्वारे आम्ही ऑनलाईन क्लासेसला सुरुवात झाली आमची अशा प्रकारे। त्यानंतर काही मोबाईलचे इश्यू यायला लागले की माझा मोबाईलचा आकार थोडासा लहान असल्या कारणाने मॅमनी जी स्क्रीन प्रेझेंट केली होती गुगल मीटवर किंवा झूमवर ती दिसत नव्हती किंवा ते थोडंसं ब्लर दिसायचं। बरेचदा आम्हाला नेटवर्कचा इश्यू यायचा, नेटवर्कचा इश्यू आला की ती आम्हाला टीचर जे शिकवत आहे त्याचा व्हॉइस नीट येत नव्हता आणि व्हिडिओची क्लॅरिटी कमी व्हायची, व्हिडिओमध्येच अडकायचा, तर आमचं असं कॉन्सन्ट्रेशन नव्हतं होत, नेटवर्कचा इश्यू होतच। त्यासोबत लेक्चर चालू असताना मित्रांचे काही मेसेज यायचे किंवा इंस्टाग्राम यूट्यूब यासारखे नोटिफिकेशन यायचे, तर असं लक्ष एक विचलित झाल्यासारखे व्हायचे, त्यामुळे लेक्चरवर कॉन्सन्ट्रेशन होत नव्हते आमचे। तसं वर्गामध्ये शिक्षकांसमोर सगळ्यांना गप्प बसून ते लेक्चर ऐकावे लागते, त्यामुळे मुलांचे कॉन्सन्ट्रेशन पण होते, पण ऑनलाईन लेक्चरमध्ये असं एवढं कॉन्सन्ट्रेशन होत नव्हतं। आमचे सकाळी 9 लेक्चर चालू व्हायचे, 9 ते 1-2 वाजेपर्यंत चालायचे, असे हे कंटिन्युअसली लेक्चर असल्यामुळे मोबाईलचा एक अतिवापर व्हायचा, त्यामुळे कधी कधी डोके दुखणे, पाठ दुखणे यासारखे आम्हाला प्रॉब्लेम यायचे। तसंच मी 2-3 महिन्यापूर्वी माझा नंबर चेक केला, तर या जास्त मोबाईलच्या वापरामुळे माझा नंबरही वाढलेला मला कळून आला। या ऑनलाईन क्लासेसमध्ये सिलेबस कम्प्लीट कवर करून घेण्यासाठी काही शिक्षकांना मर्यादा यायच्या, कधी कधी शिक्षकांचे एक्झामच्या जवळ आल्यानंतर तरी सिलेबस कवर होत नव्हता, पण काही काही शिक्षकांनी मोठ्या जास्त लेक्चर घेऊन त्यांनी ती कमी भरून काढण्याचा प्रयत्न केला।